नमस्कार नमस्कार रसिको हो नमस्कार, मी युगंधरा वळसंगकर कलारंगमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, काही दिवसांपूर्वी मी माझं ड्रॉवर स्वच्छ करत होते तर मला जुनी फाईल मिळाली। ती फाईल अशी चाळत असताना मला सातवीतली माझी मराठीची उत्तरपत्रिका दिसली। खूप आनंद झाला आणि जुन्या आठवणीत गेले मी। शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका आज खूप वर्षांनी मला आठवली। खरं तर शाळा कधीच संपली, पण परीक्षेची धडधड मात्र आजही तशीच आहे। शब्दांचे अर्थ लिहा म्हटल्यावर अचूक अर्थ आठवायचे, पण आता अर्थही बदलले आणि शब्दही अनोळखी झाले। समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहा हमखास गुण मिळायचे, आता समानार्थी भाव विरुद्धार्थी बनले, अर्थाचे अनर्थ झाले। गाळलेल्या जागा भरा हमखास गुण, पेपरमधल्या सगळ्या गाळलेल्या जागा भरल्या, पण आयुष्यातल्या काही जागा मात्र अजूनही रिकाम्याच आहेत। एका वाक्यात उत्तर द्या हमखास पाच गुण मिळणार, पण आयुष्यातले काही सोपे प्रश्न अजूनही तसेच तटस्थपणे उभे आहेत उत्तराची वाट बघत। जोड्या जुळवा, क्षणार्धात जोड्या जुळवायच्या, पण नात्यांच्या जोड्या मात्र कधी जुळायच्या कधी जुळता जुळता फसायच्या। संदर्भासहित स्पष्टीकरण लिहायचो आपण, आता स्पष्टीकरण देता देता बरेचसे संदर्भ मागे पडले। निबंध लिहा किंवा गोष्ट लिहा, पाचपैकी साडेतीन गुण नक्की मिळणार, पण आता कितीही कल्पना लढवा, कितीही संदर्भ म्हणून वापरून संदर्भ तयार करा, त्याची गोष्ट तयार करा, पण त्याचा विस्तार मात्र नियतीच ठरवणार। त्यावेळी प्रश्नपत्रिका काढताना अभ्यासक्रमावरून परीक्षा द्यायची, अभ्यासक्रमावरून परीक्षा पेपर काढला जायचा आणि ऑप्शनलाही प्रश्न असायचे। आता आधी परीक्षा द्यावी लागते मग अभ्यासक्रम कळतो। आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो आणि ऐच्छिक प्रश्नही नसतात। शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका आजही खूप वर्षांनी आठवली, पण तेव्हाची परीक्षा आज फार सोपी वाटते काय मंडळी, प्रश्नपत्रिका आली ना डोळ्यासमोर? कसा वाटला आजचा भाग? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तिथे बेल आयकॉन दिसेल, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी पुढचे माझे सगळे एपिसोड त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि आजचा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका। धन्यवाद।